श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर सकाळचा व्हिडिओ माझ्याकडून निम्माच कट झाला, मेमरी फुल असल्यामुळं मलाही समजलं नाही की तो व्हिडिओ निम्माच कसा गेला, त्यामुळं आत्ता एक 10 मिनटं तुमच्या भेटीसाठी मी आलेली आहे। तर मी सकाळी त्या व्हिडिओच्या पुढेही थोडंफार काही बोलले होते आणि 2 वाढदिवसाच्या शुभेच्छाही मला द्यायच्या होत्या आणि त्यामुळं ते सबस्क्रायबर कदाचित नाराज होतील माझ्यावर की मी का केलं नाही, मी त्यात बोलले होते आणि ते कट झालं। तर सगळ्यात आधी पल्लवीमुळे नागपूरहून जिचा आज वाढदिवस आहे तिला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि स्वामी समर्थांनी तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू दे आणि तिचं आयुष्य आरोग्यमयी, समृद्धी, तिच्या कुटुंबाला सर्व काही मिळू दे, हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना। त्यानंतर आज सारिका म्हणजे माझी मोठी बहीण हिचाही वाढदिवस आहे, तिलाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा, जिनं मला बहीण नाही तर आईसारखं प्रेम आयुष्यभर दिलेलं आहे, तिलाही माझ्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। आता वळूया व्हिडिओकडं की मी सकाळी सांगत होते तुम्ही जरी कामात असाल तरी तुम्ही फक्त नामस्मरण करा, किती चमत्कार होत आहेत ते बघा। आणि हे खरं आहे, चमत्कार ही अशी गोष्ट आहे जी कधी होईल आयुष्यात, तुम्ही रात्री वेगळ्या विचारात असाल आणि सकाळी तुमच्यासोबत खूप काहीतरी वेगळं घडलेलं असेल आणि ते स्वामी करत असतील हे तुम्हाला वेळ आल्यावर नक्की कळेल। आता अशीच एक मला गोष्ट सांगावीशी वाटते तुम्हाला, सहज आत्ता इथं बसली आहे, मला ती आठवती आहे स्वामींची गोष्ट, मी पण ऐकलेलीच आहे। तर अक्कलकोट शेजारी एक गाव आहे छोटंसं, तिथं एक बाई राहत असती आणि ती बाई खूप कष्टानं गांजलेली असती, इतकी की ती नेहमी विचार करत असती की माझ्याच बरोबर असं का बरं घडलं आहे। आणि एक दिवस ती पोळ्या म्हणजे चपाती करत असती चुलीवर बसून आणि त्या चपात्या करता करता तिला खूप जोरात ती स्वामी समर्थांचं नाव घेत घेत ते करत असती। तिला वेगळा असा वेळच नसतो आयुष्यात की बसून पूजा करेल काय करेल, पण नामस्मरण तिनं कधीच सोडलेलं नसतं। आणि असंच नामस्मरण करता करता तिला एकदम धडामकन आवाज येतो, आवाज आल्यावर ती बघायला जाती, ती चपाती तिथं करपून जाती, बघती तर तिचा मुलगा पाय म्हणजे कुठून तरी पडलेला असतो आणि रक्तानं अक्षरशः ओथंबलेला असतो, एवढं त्याच्या डोक्यातून रक्त गेलेलं असतं। ते बघून तिला काहीच सुचत नाही, कुणाला हाक मारू, मी आता काय करू, कारण तिच्या आजूबाजूला कुणीही शेतात घर असल्यामुळे राहत नसतं। मग ती मुलाला उचलती आणि जवळच एक नर्सिंग होम असतं तिथं घेऊन जाती, तिथं गेलं तर डॉक्टरही तिला दिसतात। ती मनातनं इतकं कोसत असती की स्वामी तुम्ही माझ्याबरोबर असं का केलं, मी कुठं कमी पडले, परिस्थितीनं गांजलेली आहे तरी तुमचं नाव घेते, जी परिस्थिती आहे त्यात खुश राहण्याचा प्रयत्न करते, तरी का बरं असं। तरी पण ती मुलाला घेऊन जाती आणि ती सर्व तिचे जे मुलाचे उपचार आहेत ते अगदी व्यवस्थित पार पडतात, म्हणजे ना जास्त टाके बसतात काही नाही, एका टाक्यात काम भागतं, मुलाचं रक्त पूर्ण थांबतं आणि मुलगा पूर्णपणे बरा होतो। घरी आल्यावर त्याला ती झोपवती आणि तरी ती मनात स्वामींना कोसत असती की हे काय प्रकार आहे, असं का झालं, म्हणजे मी एवढे कष्ट करून माझ्याच नशिबाला हे का। असं म्हणता म्हणता ती काय करती, ती आतमध्ये जाती आणि स्वामींकडे बघती, त्यांच्याकडे आपली तक्रार पण बोलून दाखवती आणि नंतर मगाची उरलेली कामं करावीत म्हणून घराच्या पाठीमागं चुलीपाशी जाती। तर तिथं तिला तो पाईप कापलेला दिसतो, म्हणजे काल जो पाईप त्यांनी नको असलेला कापलेला असतो तिथं तो मुलगा पडून त्याच्या डोक्याला खोक पडलेली असती। मग ती विचार करती, अरे आपण हा पाईप काल कापलाच नसता तर आज ही दुर्घटना टळली असती, तो पाईप कापलेला जो आहे तो आपण त्याचा पूर्ण भाग काढायला हवा होता, ही चूक आपली आहे। नंतर ती स्वामींना म्हणती, मी तुम्हाला कोसलं, मला माफ करा, ही चूक खरं तर माझी आहे। आणि त्यानंतर ती विचार करती की मी त्या मुलाला, आज तो 7वी 8वीचा मुलगा असतो, ही बाई इतकी अशक्त असती की तिला धुण्याची बादली पण उचलत नसती, ती तो मुलगा उचलून कधी दवाखान्यात नेती हेही तिला नीट आठवत नसतं की मी त्याला कसं उचललं, किंवा दवाखान्याची वेळ रोजची 1ची आहे, आज 4 वाजून गेले तरी डॉक्टर होते, डॉक्टरांना मी पैसे देऊ केले तर डॉक्टर म्हणले असू दे मुलगा नीट झाला ना बास, तुम्ही काळजी, माझ्याकडे बघूनच त्यांनी डॉक्टरांनी हा विचार केला की हिच्याकडून पैसे घ्यायला नको, आणि माझा मुलगा सुखरूप आहे हे काय कमी आहे का, असे विचार करत ती घरामध्ये गेली आणि स्वामींपाशी गेली आणि म्हणाली, स्वामी तुमचा महिमा अपार आहे, तुमच्या श्रद्धेत मी थोडीशी खोट घेतली पण चूक माझी होती, तरीही तुम्ही माझ्या मुलाला सगळे उपचार दिलेत वेळेत आणि तो व्यवस्थित झाला। आणि ह्याच्यातही मला हे आज लक्षात आलं की तुमचा महिमा न दिसणारा आहे, तुम्हीसुद्धा भक्त सगळे जे ऐकताय त्यांच्या स्वामींच्या भक्तीवर शंका घेऊ नका,
एक दिवस असा येईल ना की तुमच्या सगळ्या शंका स्वामी दूर करतील. प्रत्येकाचा एक वाईट वेळ चांगली वेळ हा काळ असतो. चांगल्या काळातून वाईट काळात गेलेल्या माणसाला खूप त्रास होतो, पण तुम्हाला वाईटातून चांगल्यात जेव्हा देव नेतो तेव्हा तुम्हाला अनपेक्षित असे खूप लाभ होतील. त्यामुळं स्वामींची सेवा भरपूर करत राहा. असे खूप भक्त आहेत माझे, मला ऐकायला वाईट वाटतं, अपंग भक्त आहेत. एकीनं तर आज सांगितलं की माझ्या बहिणीला दिसत नाही, ती वाचू शकत नाही, मी तिला वाचून दाखवू का, ही सेवा स्वामींपर्यंत पोचेल का. अपंग एक आहे माझी मैत्रीण यूट्यूबमध्ये, अरे तुमची स्वामींपर्यंत पोचेल, नक्की सेवा पोचेल. तुम्ही करताय एवढं, तुम्ही अपंग असून डोळे नसून कान नसून जर तुम्हाला इच्छा आहे की आपलं स्वामींपर्यंत पोचावं तर ते मला न विचारता स्वामींपर्यंत पोचलं आहे असं समजा. खूप मन हळहळतं जेव्हा प्रत्येकाच्या घरचं वेगवेगळं दुःख ऐकते. प्रत्येकाकडे आहे, माझ्याकडं पण आहे, पूर्ण सुखी असा कोणी नाही. पण आपला संसार सांभाळून सासू सासरे नवरा हे जे काही तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत ते सांभाळूनच स्वामींची सेवा करा. कारण स्वामी कधीही सांगत नाहीत नवऱ्याला सोड किंवा कुणाला सोड आणि तू माझं फक्त करत राहा. सगळं सांभाळा ही स्वामींची शिकवण आहे. त्यामुळे सगळ्या मैत्रिणींना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही पण जे करताय स्वामी भक्ती ते सगळं सांभाळून जे 2 मिनटं उरतील ना तेही त्यांना द्या. त्यांच्यासाठी 1/2 तास 1/4 तास असा खास वेळ काढलाच पाहिजे असं काही नाही. ज्यांना जमते त्यांनी करा, नाही जमत त्यांनी निश्चिंत राहून फक्त नामस्मरण करा, स्वामी तुमचं ऐकतील. माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते. सकाळी फक्त ही क्लिप कट झाली होती म्हणून मला ती आत्ता पुन्हा करायची होती. त्यामुळे आता पावसाचंही वातावरण झालं आहे, मी आता अजून थोड्या वेळ तुमच्याशी बोलले असते. पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत आणि एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केल्याशिवाय पुढं जाऊ नका, शेअरही करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.